गोठिवली गावचे सुपुत्र कैलासवासी गजेंद्र मडवी यांचे मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या डॉक्टर कल्पना गजेंद्र मडवी यांना आपण हा विशेष असा कृतज्ञता पुरस्कार अवयवदाता सन्मान या ठिकाणी प्रदान करणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांना विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावरती हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. हा सन्मान देताना मी व्यासपीठावर आमंत्रित करते फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन ची बॉडी पूर्ण फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन पूर्ण बॉडी आणि व्ही ए पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया हा पुरस्कार प्रदान करताना व्यासपीठावर यावं. तत्पूर्वी आयोजकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्याबद्दल डॉक्टर कल्पना गजेंद्र मडवी यांनी अवयवदाता अवयवदान केलेलं आहे त्यांच्या मिस्टरांचं अर्थात गोठिवली गावचे सुपुत्र कैलासवासी गजेंद्र मडवी यांचं, तर त्यांच्याविषयीची ए व्ही या ठिकाणी दाखवण्यात यावी. स्वतः अत्यंत दुःखात असताना अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा विचार आचरणात आणून सामाजिक आणि वैद्यकीय बांधिलकी आपण जोपासली. स्वतःचे वैयक्तिक दुःख दूर ठेवत आपले पती कैलासवासी गजेंद्र धोंडू मडवी वय 56 वर्ष यांच्या अवयवदानाच्या माध्यमातून संयम व मानवतावादी विचारांचे दर्शन घडून समाजापुढे बहुमोल आदर्श ठेवलात. नवी मुंबई गोठवली गावचे भूमिपुत्र असलेले आगरी कोळी समाजातील कैलासवासी श्री गजेंद्र धोंडू मडवी व्यवसायाने बिझनेसमॅन होते. अत्यंत प्रेमळ आणि सुसंस्कृत कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेले श्रीयुत मडवी हे उत्तम गायक, कुक आणि नृत्य पारंगत होते. एकेकाळी कराटे क्लासेस घेणारे मडवी यांना पक्षी निरीक्षणाचाही छंद होता. समाजातील सर्व घटकांसोबत सौजन्याने, प्रेमळपणाने आणि संवेदनशीलपणे मायेने वागणारे श्री गजेंद्र मडवी यांना अचानक 20 जानेवारी 2022 सकाळच्या वेळी ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला. नवी मुंबई अपोलो हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार करण्यात आले, परंतु उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. त्यांचा 23 जानेवारी 2022 रोजी ब्रेन डेड झाला. योग्य वैद्यकीय उपचारानंतर सुद्धा पुन्हा जीवित होण्याची आशा खूपच कमी झाली. अशा वेळी त्यांच्या सहचारिणी डॉक्टर कल्पना मडवी यांनी अत्यंत सुज्ञपणे कुटुंब व मुले यांच्या सल्ल्याने व सहकार्याने आपले पती श्री गजेंद्र धोंडू मडवी यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला व अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीम मार्फत दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी तो अंमलात आणला. श्री गजेंद्र मडवी यांच्या 2 किडनी व लिव्हर यांचे दान करण्यात आले. म्हणजे अचानक ही गोष्ट, अचानकच सकाळी 7 वाजता त्यांना हा स्ट्रोक आला, ब्रेन स्ट्रोक आला. आणि मला माहितीच नव्हतं, मी झोपले होते, खुर्ची सटकल्याचा आवाज आला असा खरकन, आणि मी उठून जागे झाले, काय झालं एकदम धाडकन बघते, ते बेडरूममध्येच एका बाजूला कोपऱ्यामध्ये त्याचे पूर्ण लुळे होऊन पडले होते. एक साईड राईट साईड जी आहे ती एकदम पूर्ण पॅरलाइज झाली होती, तोंड वगैरे वाकडं झालं होतं. आणि मी पटकन म्हटलं काय झालं, मला वाटतं चक्कर होऊन पडले का काय, हालो होते वगैरे, तर काहीच नाही, पूर्ण अनकॉन्शियस झाले. मुलाला उठवलं, मुलाला सांगितलं की पप्पा बघ कसं करतात, शुद्धीवर नाही आहेत. तो उठला घाबरून वगैरे, त्यांनी पाणी मारलं तोंडावर वगैरे, पण काहीच नाही, शुद्धीवरच नाही. मग पटकन मग सांगितलं तर धीर वगैरे वरतीच राहतात वयामाळ्यावरती, मग त्यांना बोलवायला सांगितलं. बाजूला जे छोटे काका राहतात आमचे, त्यांचे मुलं वगैरे, त्यांना हाक मारली आणि मग सगळे आले. आणि पटकन लगेच म्हणजे ना विदिन 3 to 4 months म्हणजे मिनिट्स झाले असतील, तेवढ्या मिनिटामध्येच त्यांना आम्ही लगेच गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे किती दिवस संघर्ष सुरू झाला? तिथे जवळजवळ 12 दिवस राहिले ते, कारण नेल्यानंतर ज्या काय प्रोसिजर केल्या गेल्या आणि ते केल्यानंतर 4th or 4th day त्यांचा ब्रेन डेड झाला. आणि पण ते ॲक्सेप्ट करायला मन तयार नव्हतं, मग डॉक्टरांच्या आता डॉक्टर असून सुद्धा तिथे एक मी पत्नी होते, मग ते मला ॲक्सेप्ट नाही झालं. मग डॉक्टरांशी बोलून बाकीचे दुसरे जे ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांना त्यांचे रिपोर्ट्स पाठवले आणि माझा मुलगा स्वतः पुण्याला गेला, जे न्यूरोसर्जन आहेत मोठे आपले इंडियामधले, त्यांना सगळे रिपोर्ट दाखवले. मग ते रिपोर्ट बघितलं, त्यांनी सांगितलं की या कंडिशनला कोणीच काही करू शकत नाही, जर काही चमत्कार झाला तर देवाची कृपा. मग ते वाक्य ऐकून मग देवाचे पण कृपेसाठी
होण्यासाठी जे जे करावं लागतं ना ते आमच्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तीने केलं, सगळ्यांनी. पण तुम्ही त्यावेळेला जो डिसिजन घेतला तुमच्या पूर्ण कुटुंबाने, तो कसा घेतला अवयव दानाचा? जेव्हा थर्ड डे ला सांगितलं ना डॉक्टरने की ब्रेनडेड झालेला आहे, मग त्यांनी ऑप्शन ठेवले आमच्यासमोर. मी म्हटलं माझं ब्रेनडेड झालं, त्याला दुसरं काय करू शकतात तुम्ही? तर मग ते बोलले तीन ऑप्शन आहेत. एक आहे की जशी ट्रीटमेंट चालू आहे आमची, लाईफ सपोर्ट देऊन आपण सगळे ऑर्गन जोपर्यंत फेल होत नाही तोपर्यंत आपण मेडिसिन देत राहायचं. दुसरा ऑप्शन होता की मेडिसिन स्टॉप करायचं, आणि मेडिसिन स्टॉप केल्यानंतर नॅचरली त्या ऑर्गनमध्ये ते जे डॅमेज होतील किंवा ते ऑर्गन फेल होतील, आणि ऑर्गन फेल झाल्यानंतर मग नॅचरली डेथ आपण डिक्लेअर करू आणि मग तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि थर्ड ऑप्शन होता की तुम्हाला असं वाटतं आहे तर मग एक लास्ट ऑप्शन आहे की ऑर्गन तुम्ही डोनेट करू शकता आणि नंतर मग तुम्ही नेऊ शकता. पण तो निर्णय घेताना खूप कठीण गेलं मला, कारण असं मनाला एक वाटत होतं की ऑर्गन डोनेट केल्यानंतर म्हणजे जी काय व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे ती कदाचित व्हेंटिलेटरवरती 15 दिवस पण जगेल, महिनाभर पण जगेल, पण आपण ऑर्गन डोनेट केल्यानंतर मग ते डोनेट ऑर्गन घेतल्यानंतर व्हेंटिलेटर काढून टाकणार आणि मग ती व्यक्ती वेळेच्या अगोदर म्हणजे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल की आता हे नाही राहणार म्हणून. खूप विचार केला आणि मग माझा मुलगा, पूर्ण कुटुंबातले माझे धीर, माझे दुसरे चुलत धीर आहेत, ते त्यांनी म्हणजे सपोर्ट केला आहे की तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करा. तर मी म्हटलं ठीक आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी तो आनंद नाही म्हणजे परतवू शकले, पण असे कित्येक फॅमिलीज आहेत की ज्यांना अवयवांची गरज आहे आणि त्या अवयवांच्यामुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये एक सुखाचा क्षण तो आपण देऊ शकतो, आणि एखादी व्यक्ती फॅमिलीमध्ये नसल्यावरती जो रिकामा वाटतो ना की फॅमिली पूर्ण रिकामी झालेली आहे, तो जो अनुभव मी फेस करते ना म्हणजे किंवा वाटत होतं म्हणजे जसं मला जर माझ्या हस्बंड हॉस्पिटलमधनं परत आले असते तर जो आनंद वाटला असता तोच आनंद मला वाटला की मी न का नाही लोकांच्या फॅमिलीमध्ये द्यावं. आणि त्यांचं पण म्हणजे नेचर असंच होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना मदत करायची, चला आपण ह्या ऑर्गन डोनेट करूया, मग एक मनाला सॅटिस्फॅक्शन वाटेल की कुठेतरी ते त्या अवयवाच्या रूपाने ते आहेत अजून. म्हणून आत्ता मी जी काही म्हणजे एवढ्या ह्याच्यानी जिद्दीने अजूनपर्यंत मी काम करते किंवा बोलते ना कोलमडली नाही आहे मी अजूनपर्यंत जशी अगोदरची होते ना मम्मी मुलांसाठी तशीच मी थांबली आता मी. हे सगळं लोकांना म्हणजे लोकांच्या शरीरामध्ये कुठेतरी आहेत ते नाही गेलेत, कारण मी त्यांचे जे किडनी आणि लिव्हर, दोन किडनी आणि एक लिव्हर म्हणजे तीन ठिकाणी कुठेतरी ते आहेत ते, म्हणजे ते पूर्णतः नाही गेलेले आहेत. आणि जो निर्णय त्यावेळेस म्हणजे जी आपली परिस्थिती असते किंवा मानसिक स्थिती जी असते त्यावेळेस खंबीर राहून आपण जर लोकांना मदत करायचा जर प्रयत्न केला आणि या सगळ्यांनी जर असं जर केलं तर अवयव कमतरता ही भारतामध्ये तर मला नाही वाटत की पुढे काहीतरी ऊनही भासू शकेल. आणि आत्ता ते गेल्यानंतरसुद्धा मला जो म्हणजे मान मिळतो आहे तो केवळ त्यांच्यामुळे. तर अवयवदान हे केलंच पाहिजे आणि करणं गरजेचंच आहे. आत्ताची जर काळाची गरज बघितली तर गरजच आहे ती आणि ते करायला पाहिजे. समाजातील गरजू रुग्णांचा व त्यांच्या कुटुंबाच्या सुखाचा विचार करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय आपल्या पतीचे अवयवदान करून डॉक्टर कल्पना मडवी आपण तो घेतला याबद्दल समाज आपला नेहमीच ऋणी राहील. आपल्या या उदात्त कार्यासाठी कृतज्ञतापूर्वक प्रभात ट्रस्ट नवी मुंबईच्या वतीने सन 2022 चा अवयवदाता सन्मान देताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते डॉक्टर कल्पना मडवी यांना हा पुरस्कार प्रदान करावा. मॅडमची संपूर्ण मुलाखत ऐकल्यानंतर मला दोनच ओळी म्हणाव्याशा वाटतात, त्यामध्ये म्हणजे जिजाऊ सावित्रीचा वारसा तुम्ही तिमिरामध्ये लख काजवा
तुमच्या ज्योतीच्या प्रकाशाने तुम्ही इथला कणकण सजवा. खरंच डॉक्टरांचे या ठिकाणी खूप खूप आभार आहेत की त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या 3 लोकांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी नवीन जीवनदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर कल्पना मडवी. आदरणीय प्रल्हाद दादा वामनराव पै, तसेच फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशनचे सगळे सदस्य डॉक्टर व्ही ए पाटील सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा संपूर्ण पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो आहे.